प्रोडक्ट ऑफ वेक्टर्सला एखाद्या सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये एखादा एक स्टेटमेंट केलं होतं जाताना की एखाद्या प्रोडक्ट ऑफ वेक्टरचे काय एखाद्या देर आर टू टाइप्स. फर्स्ट इज द स्केलर प्रोडक्ट, सेकंड इज द वेक्टर प्रोडक्ट. त्यातल्या एखाद्या आपण पहिल्या टाईपला स्टार्ट करतोय. काय बोलतो फर्स्ट टाईप दॅट इज स्केलर प्रोडक्ट. त्याला जर एखाद्या आणखी काय म्हणतो आपण डॉट प्रोडक्ट. त्यामध्ये एखाद्या का स्केलर प्रोडक्ट का डॉट प्रोडक्ट एखाद्या त्या गोष्टी क्लिअर केल्या. आज परत एकदा रिपीट करणार आहे आपण. काय बोलतो एखाद्या स्केलर प्रोडक्ट करायचं एखाद्या आपण कन्सिडर करू एखाद्या आपल्याकडे दोन वेक्टर आहेत. फर्स्ट इज द पी बार, सेकंड इज द क्यू बार. एखाद्या फर्स्ट वेक्टर काय एखाद्या पी बार, सेकंड वेक्टर इज द क्यू बार. आपल्याला या दोन वेक्टरचं काय घ्यायचं एखाद्या डॉट प्रोडक्ट किंवा त्याला काय म्हणतो आपण स्केलर प्रोडक्ट. एखाद्या काय डॉट प्रोडक्ट म्हणले सरळ आपण डॉट देणार. एखाद्या काल कन्क्लुजन काढलं एखाद्या आणि परत एकदा सांगतोय या प्रोडक्टला एखाद्या स्केलर प्रोडक्ट का म्हणतो एखाद्या आपण. तर त्याचं कारण दोन वेक्टरचं जर एखाद्या आपण प्रोडक्ट घेतला का तर त्याचा आन्सर काय येतं स्केलर क्वांटिटी. आणि याला डॉट प्रोडक्ट का एखाद्या डॉट प्रोडक्ट का तर का सर तिथे डॉट दिसत. तर काय भेटलं एखाद्या पी बार डॉट क्यू बार. तर पी बार डॉट क्यू बारचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. दॅट इज पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा. आता एखाद्या अंडरस्टँडिंग काय एखाद्या पी इज द मॅग्नेट्यूड ऑफ पी बार. काय म्हणतोय पी इज द मॅग्नेट्यूड ऑफ पी बार आपला डायरेक्ट क्यू इज द मॅग्नेट्यूड ऑफ क्यू बार. मग सर हे थीटा काय. तर थीटा बद्दल क्लिअर असलं एखाद्या आपण कन्सिडर करू. समजा एखाद्या पी बार या डायरेक्शन मधला वेक्टर, क्यू बार या डायरेक्शन मधला वेक्टर. तर एखाद्या थीटा काय असायला पाहिजे अँगल बिटवीन टू वेक्टर्स. दॅट इज दिस थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन पी बार अँड क्यू बार. तर एखाद्या क्लिअर असू द्या. काय म्हणतो एखाद्या दोन वेक्टर पी बार आणि क्यू बार असतील त्यांच्यामध्ये अँगल काय असेल थीटा असेल. तर आपण डॉट प्रोडक्ट कसं लिहितोय दॅट इज पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा. परत एकदा पी इज द मॅग्नेट्यूड ऑफ पी बार, क्यू इज द मॅग्नेट्यूड ऑफ क्यू बार, थीटा इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. तर एखाद्या हे मल्टिप्लिकेशन एखाद्या या पद्धतीने केलं जातं तर हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात असू द्या. हे एखाद्या आपल्याला खूप वेळा गरज पडणार आहे. तर हे लक्षात या फॉर्म्युला सगळ्यांना क्लिअर झाला असेल हा लिहून घ्या. आपण एखाद्या पुढच्या सेक्शनला स्टार्ट करतोय. दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ स्केलर प्रोडक्ट. प्रॉपर्टीज बघायला स्टार्ट करतोय. प्रॉपर्टीज म्हणजे समजून घ्या एखाद्या आणि हे खूप महत्वाचं आहे. प्रॉपर्टीज मध्ये एखाद्या आपण अंडरस्टँडिंग बघणार आहे. त्याचे जे कन्क्लुजन आहेत एखाद्या ते डायरेक्ट एखाद्या क्वेश्चन असू शकतात. सीईटी असेल, नीट असेल किंवा जेईईची एक्झाम असेल. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं एखाद्या त्याच्यावरनं काही जे एखाद्या फॉर्म्युले तयार होतील एखाद्या तर ते फॉर्म्युल्यावर एखाद्या खूप चांगले प्रॉब्लेम्स एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. तर या दोन्ही गोष्टी ज्या हिशोबाने एखाद्या कॉन्सन्ट्रेट असू द्या. फक्त एखाद्या प्रॉपर्टी आहे ती पाठ करायची वगैरे असं न बोल एखाद्या त्याचं अंडरस्टँडिंग क्लिअर असू द्या. तर एखाद्या आपण प्रॉपर्टीज बघण्याच्या अगोदर एखाद्या आता एक फॉर्म्युला बघितला एखाद्या डॉट प्रोडक्टचं. काय बघितलं एखाद्या दॅट इज पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला पी क्यू कॉस थीटा. क्लिअर लक्षात या लक्षात जे होतं पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा. तर आपण एखाद्या पहिली प्रॉपर्टी बघायला स्टार्ट करतोय. काय सांगते एखाद्या फर्स्ट प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टी सांगते एखाद्या पी बार पॅरलल टू क्यू बार. बघा एखाद्या पी बार पॅरलल टू क्यू बार. बघा एखाद्या दोन वेक्टर काय म्हणते एखाद्या पॅरलल आहे. आता एखाद्या लगेच क्लिक व्हायला पाहिजे दोन वेक्टर पॅरलल आहे. बघा काय एखाद्या दोन वेक्टर आहेत एकमेकांना कसे एखाद्या पॅरलल आहे. लगेच काय लक्षात घ्यायला पाहिजे दोन वेक्टर पॅरलल म्हणलं लगेच काय एखाद्या थीटा इक्वल टू झिरो. मेन्शन करू एखाद्या पी बार पॅरलल टू क्यू बार थीटा इक्वल टू झिरो. थीटा इक्वल टू झिरो डिग्री. थीटा इक्वल टू झिरो आपल्याला कुठली व्हॅल्यू पाहिजे कॉस थीटा. कॉस झिरोची व्हॅल्यू काय एखाद्या काय झालं एखाद्या लगेच सांगायला सर तिकडे लिहिलं. काय लिहिलं एखाद्या कॉस ऑफ झिरो दॅट इज इक्वल टू वन. तर तीच व्हॅल्यू एखाद्या कॉस झिरोची व्हॅल्यू काय एखाद्या वन. अर्थात एखाद्या याच्या व्हॅल्यू होईल एखाद्या कॉस असेल साईन असेल टॅन असेल एखाद्या वेगवेगळ्या झिरो नाईन्टी वन एटी त्या व्हॅल्यूसाठी एखाद्या आपण एक किंवा मॅथ्सचं एखाद्या बऱ्याच वेळा लागतं या ट्रिगोनोमेट्रीमधल्या व्हॅल्यू असतील किंवा एखाद्या आणखी काही एखाद्या बऱ्याच डिटेलमध्ये व्हॅल्यू लागतात. तर त्यासाठी एखाद्या खास अकरावीच्या स्टुडंटसाठी एखाद्या आपण लेक्चर बनवलेलं दॅट इज द मॅथ्स इन फिजिक्स. ते लेक्चरची एखाद्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो एखाद्या ते लेक्चर डिटेलमध्ये बघून घ्या एखाद्या तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर पुढे कंटिन्यू करू. बघा एखाद्या पी बार डॉट पॅरल सॉरी पी बार पॅरल टू क्यू बार थीटा इक्वल टू झिरो कॉस झिरोची व्हॅल्यू काय वन. फक्त काय एखाद्या कॉस थीटाला काढा त्या ठिकाणी काय करणार पुढे आपण वन करणार. काय होईल बघा पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस झिरोची व्हॅल्यू दॅट इज वन. आपल्याला माहिती आहे एखाद्या वन नी कशाला पण मल्टिप्लाय करा आन्सर काय वन दॅट इज पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू. आणि हे एखाद्या आपल्याला पहिलं कन्क्लुजन भेटलंय.
ते कन्क्लुजन लक्षात आहे दोन्ही फॉर्म मध्ये क्लियर असेल एखाद्या एकतर अंडरस्टँडिंग आणि ज्याला स्टेटमेंटच्या पण हिशोबाने काय कन्क्लुजन भेटलेलं एखाद्या पी बार पॅरलल टू क्यू बार असं जर असेल तर आपण काय सांगू शकतोय पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू म्हणजेच काय करायचं फक्त दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचं मल्टिप्लिकेशन करायचं दुसरं काही करायची गरज नाही त्याचं स्टेटमेंट लक्षात ठेवा एखाद्या त्याला काय म्हणून इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर काय म्हणतो बघा इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर देन देअर डॉट प्रोडक्ट देन देअर डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू सिंपल एखाद्या काय सिंपल दॅट इज प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स तर या गोष्टीवर एखाद्या कॉन्सन्ट्रेट असू द्या आता आपण एखाद्या पॅरलल बघितले आपण पुढची केस बघायला स्टार्ट करू दॅट इज प्रॉपर्टी एखाद्या बघू काय एखाद्या नेक्स्ट प्रॉपर्टी दॅट इज पी बार परपेंडिक्युलर दिस इज द सिम्बॉल ऑफ परपेंडिक्युलर पी बार परपेंडिक्युलर टू क्यू बार म्हणजेच काय एखाद्या दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे बरं काय त्या सगळ्यांना क्लिअर आहे दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील त्याचा अर्थ थीटा काय एखाद्या दॅट इज थीटा इज इक्वल टू 90 degrees थीटाची व्हॅल्यू काय एखाद्या 90 आपल्याला एखाद्या काय पाहिजे कॉस थीटा क्लिअर आहे आपल्याकडे काय एखाद्या कॉस 90 इज इक्वल टू 0 म्हटलं परत एकदा लिहू तिथं कॉस ऑफ 90 इज इक्वल टू काय एखाद्या 0 बरं एखाद्या कॉस थीटाला आपण रिप्लेस करणार कशाने एखाद्या दॅट इज कॉस 90 दॅट इज इक्वल टू 0 तर एखाद्या आपण पुढे कंटिन्यू करू पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस ऑफ 90 काय एखाद्या व्हॅल्यू 0 आणि या गोष्टी एखाद्या माहितीत आपल्याला 0 नी कशाला पण मल्टिप्लाय करा काय होईल 0 तर हे लक्षात ठेवायचं 0 इंटू समथिंग दॅट इज 0 तर एखाद्या काय पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू 0 आणि हे जे कन्क्लुजन आहे लक्षात द्या हे जे कन्क्लुजन आलं एखाद्या पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू 0 हा डायरेक्ट लक्षात द्या क्वेश्चन असू शकते लक्षात द्या एक्झाम मध्ये काय क्वेश्चन असेल एखाद्या इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन देअर डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू झिरो तर एखाद्या हे काय कन्क्लुजन येईल एखाद्या डायरेक्ट क्वेश्चन असू शकते आणखी दुसरं सांगायला एखाद्या याच्यावर खूप प्रॉब्लेम पण विचारले जाऊ शकते कसे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकते काही वेळा सांगितलं जाईल एखाद्या की टू वेक्टर्स काय परपेंडिक्युलर आहेत आणि याच्यामध्ये एखाद्या एखादा कॉन्स्टंट दिलेला असेल आपण एखाद्या बघितलं वेक्टर कसं लिहितो आपण पी बार इज इक्वल टू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप तर एखाद्या क्यू बार दोन वेक्टर दिलेले असतील आपल्याला आणि काय म्हटलं जाईल एखाद्या हे दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत त्याच्यामध्ये एखाद्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढून घ्या तर आपल्याला त्यावेळेस लक्षात यायला पाहिजे दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर आहेत तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असेल एखाद्या 0 म्हणजे दोन्ही कन्क्लुजन लक्षात ठेवा डॉट प्रोडक्ट 0 आला याचा अर्थ दोन वेक्टर कसे परपेंडिक्युलर दोन वेक्टर परपेंडिक्युलर दिले याचा अर्थ त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असेल 0 तर एखाद्या क्लिअर झालं असेल आपण नेक्स्ट प्रॉपर्टी कडे नेक्स्ट प्रॉपर्टी काय बघा एखाद्या आपण पहिल्यांदा काय बघितलं पॅरलल त्यानंतर परपेंडिक्युलर आता एखाद्या बघणार आहेत अपोजिट डायरेक्शन दॅट इज अँटी पॅरलल काय म्हणून एखाद्या पी बार अँटी पॅरलल टू क्यू बार एखाद्या दोन वेक्टर एखाद्या अँटी पॅरलल याचा अर्थ काय अपोजिट डायरेक्शन बघा हे समजतंय आपल्याला दोन वेक्टर काय एखाद्या अपोजिट डायरेक्शन आहे टोपणाकडे बघा एखाद्या या डायरेक्शन मध्ये या डायरेक्शन मध्ये दोघांमधला एखाद्या अँगल किती असेल सो दॅट इज द 180 degrees तर एखाद्या आपल्याला क्लिअर झालंय काय बघितलं एखाद्या आपण पी बार अँटी पॅरलल टू क्यू बार याचा अर्थ काय एखाद्या थीटा इज इक्वल टू 180 degrees थीटा इज इक्वल टू 180 degrees आपल्याला कोणाची व्हॅल्यू लागणार आहे कॉस ऑफ 180 दिली एखाद्या कॉस ऑफ 180 दॅट इज द -1 इकडे लिहू म्हटलं आपण दॅट इज कॉस ऑफ 180 degrees इज इक्वल टू -1 पहिली पुट करायला स्टार्ट करू काय भेटले एखाद्या दॅट इज पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटाची व्हॅल्यू दॅट इज -1 काय नाही एखाद्या -1 नी मल्टिप्लाय केलं एखाद्या फक्त काय साईन चेंज होईल दॅट इज पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू -PQ सो दिस इज द रिझल्ट आपण नेक्स्ट प्रॉपर्टी बघू दॅट इज प्रॉपर्टी नंबर 4 खूप महत्वाची एखाद्या याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट बघायला स्टार्ट करायचे रिझल्ट रिलेटेड टू द आय कॅप जे कॅप आणि के कॅप तर एखाद्या काय डॉट प्रोडक्ट आहे एखाद्या प्रॉपर्टी नंबर 4 ते दाखवायला स्टार्ट करतोय बरं एखाद्या प्रॉपर्टी नंबर 4 मधलं एखाद्या फर्स्ट सब प्रॉपर्टी बरं एखाद्या पहिली सब प्रॉपर्टी काय एखाद्या दॅट इज आय कॅप डॉट आय कॅप आता या गोष्टी एखाद्या क्लिअर आहेत आपल्याला काय एखाद्या आय कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग दी एक्स ऍक्सिस किंवा काय पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस आता समजून घेऊन एखाद्या आय कॅप डॉट आय कॅप आपल्याकडे काय एखाद्या पी बार डॉट क्यू बार आहे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय पी क्यू कॉस थीटा
आता बघा काय आहे पी म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ पी बार क्यू म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ क्यू बार आता बघा काय आहे आय कॅप काय युनिट वेक्टर आहे याचा अर्थ त्याचा मॅग्निट्यूड काय असेल ऑब्वियस काय आहे मॅग्निट्यूड इज 1 पहिला आय कॅप साठी लिखायचा मॅग्निट्यूड 1 दुसरा आय कॅप साठी लिखायचा काय लिखायचा मॅग्निट्यूड 1 दॅट इज 1 × 1 आता काय आहे आय कॅप दोन्ही वेक्टर काय लिखायचा या डायरेक्शन मध्ये आपण आय कॅप दुसरा आपण आय कॅप याचा अर्थ काय दिसायला लिखायचा दोन वेक्टर कसे लिखायला एकमेकांना पॅरल दोन वेक्टर जर एकमेकांना पॅरल असतील तर थीटा काय लिखायचा 0 आणि थीटा जर 0 असेल तर आपल्याला कॉस 0 ची व्हॅल्यू माहिती आहे कॉस 0 इज इक्वल टू 1 बघा मी डायरेक्ट मेन्शन करू शकतोय का पी क्यू झालं पी म्हणजे 1 क्यू म्हणजे 1 कॉस थीटा कॉस 0 काय लिखायचा दॅट इज द 1 इकडे लिखायचा डायरेक्ट 1 लिहू शकतोय का याचा अर्थ लिखायचा काय 1 × 1 × 1 दॅट इज ऑब्व्हियस द 1 आपल्याला काय जे कन्क्लुजन भेटलेलं काय खूप महत्वाचं दॅट इज आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू 1 तर आता काय द्या जी प्रॉपर्टी आहे त्याचा प्रॉपर्टी नंबर 4 त्याच्यामधला आपल्याला पहिला रिझल्ट भेटलाय काय आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू 1 आता काय थोडं टॅलेंट लावायला काय हरकत नाही काय बघा काय टॅलेंट आय कॅप डॉट आय कॅप जसं लिखायचं काय एक्स डायरेक्शन मधला युनिट वेक्टर आहे तसंच काय लिखायचा वाय डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर आहे काय जे कॅप डॉट जे कॅप तसं काय लिखायला जे डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर आहे दॅट इज के कॅप डॉट के कॅप आता तुम्ही कन्क्लुजनला लिखायला गेलो पण असं काय लिखायला आय कॅप डॉट आय कॅप 1 त्याच्यावर पुढे काय सांगता येईल आपल्याला जे कॅप इज इक्वल टू 1 डायरेक्ट लिहितो लिखायला दॅट इज जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू 1 आणि लिखायला नेक्स्ट प्रॉपर्टी म्हणजे सब प्रॉपर्टी लिखायला दॅट इज के कॅप डॉट के कॅप इज ऑल्सो इक्वल टू 1 तर लिखायला तीन रिझल्ट आहेत लिखायला ऍक्च्युअली काय कन्क्लुजन एकच आहे रिझल्ट काय लिखायचं तीन आहे दॅट इज आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू 1 जे कॅप इज इक्वल टू 1 के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1 तर काय आपण आता सेम वेक्टर मध्ये बघितलंय आता काय पुढे गेल्यानंतर आपण काय वेगवेगळ्या वेक्टर मध्ये बघू आय कॅप डॉट जे कॅप डॉट के कॅप या फॉर्मॅट मध्ये दॅट इज द नेक्स्ट प्रॉपर्टी काय काय दॅट इज फिफ्थ त्याच्यामध्ये काय पहिली सब प्रॉपर्टी बघू आय कॅप डॉट जे कॅप पहिल्यांदा काय लिखायचा सेम वेक्टर मध्ये बघत होतो आता काय लिखायचा हा एक्स डायरेक्शन मधला दुसरा काय वाय डायरेक्शन मधला बघा काय अंडरस्टँडिंग दिस पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा आय कॅपचा मॅग्निट्यूड काय लिखायचा 1 × जे कॅपचा मॅग्निट्यूड दॅट इज युनिट वेक्टर इट इज ऑल्सो 1 मल्टीप्लाइड बाय आता दोन वेक्टर मधला अँगल किती बघा आय कॅप जे कॅप सरळ दिसेल लिखायला काय एकमेकांना परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर म्हणजे काय लिखायचं अँगल 90 आपल्याकडे क्लिअर करायचं कॉस 90 इक्वल टू 0 तर त्याचा काय कॉस थीटाची व्हॅल्यू डायरेक्ट आपण काय पुट करणार 0 क्लिअर आहे दॅट इज 0 × समथिंग 0 म्हणजेच काय भेटलं लिखायचं आपल्याला आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू 0 आणि याच्यामध्ये लिखायचं जे पण कन्क्लुजन आलं लिखायचं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन असू द्या जे लिखायचं आपण ऑलरेडी प्रॉपर्टी पण मेन्शन केली ती लिखा तुम्ही नोटमध्ये जरी लिहिलं तरी चालेल काय बघा लिखायचं आय कॅप जे कॅप कसे एकमेकांना परपेंडिक्युलर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय आलाय 0 जे एखादी आपण प्रॉपर्टी बघितली तीच आपण नोटमध्ये लिहिणार काय बघा एखाद्या नोटमध्ये लिहू शकताय इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन देअर डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू 0 अँड सिमिलरली एखादं आपण काय जे आय कॅप डॉट जे कॅप मध्ये तेच जे कॅप डॉट के कॅप मध्ये आणि तेच काय एखादा के कॅप डॉट आय कॅप मध्ये तर सिमिलरली लिहिता येईल आपल्याला काय बघा एखाद्या जे कॅप डॉट के कॅप दिसायला त्या लिखायचं परपेंडिक्युलर बघा जे कॅप के कॅप काय एकमेकांना परपेंडिक्युलर त्याचा अर्थ काय लिखायचा त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 आणि लास्ट काय लिखायचा तिसऱ्या काय लिखायचा दॅट इज के कॅप डॉट आय कॅप के कॅप आय कॅप हे पण काय लिखायचं एकमेकांना परपेंडिक्युलर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असेल खाद्या 0 सो दॅट इज आन्सर इक्वल टू 0 तर काय प्रॉपर्टी नंबर 5 कम्प्लीट झाली आपण एखाद्या नेक्स्ट आणि लिखायला सगळ्यात महत्वाच्या प्रॉपर्टीला तर एखाद्या नेक्स्ट प्रॉपर्टी बघा एखाद्या डायरेक्ट सुरुवात करतोय काय म्हटलंय बघा काय थोडी वेगळी इफ पी बार इज इक्वल टू काय दिलंय पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप हे लक्षात आपण क्लिअर केलेलं आहे की कुठल्या पण वेक्टरला लक्षात काय आपण आय कॅप जे कॅप आणि के कॅपच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतोय तर काय सिमिलरली क्यू बार इज इक्वल टू क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप असे जर दोन वेक्टर दिलेले असतील तर त्यांनी काय म्हणतात लिखायला देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू आणि असे लक्षात प्रॉब्लेम विचारले जाऊ शकते तर याच्यासाठी काय कसं याचं आन्सर काढलं जातं हे बघायला स्टार्ट करू बरं काय जास्त काही विचार करत बसायची गरज नाही डायरेक्ट लक्षात फॉर्म्युल्यावर येणार आहे त्याचा अनालिसिस मात्र क्लिअर करतोय आपण काय बघायला काय करायचं
आय कॅपचा कोएफिशिएंट इकडे काय खाद्या पीएक्स इकडे आय कॅपचा कोएफिशिएंट क्यूएक्स दोघांना एकत्र घ्या काय म्हणतो खाद्या आय कॅपचा कोएफिशिएंट पीएक्स इकडे क्यू बार मध्ये आय कॅपचा कोएफिशिएंट क्यूएक्स त्या दोघांना एकत्र घ्या त्यांचं मल्टिप्लिकेशन करा काय खाद्या दॅट इज पीएक्स क्यूएक्स पुढे प्लस आय कॅपच्या कोएफिशिएंटचं मल्टिप्लिकेशन झालं पुढे काय अंडरस्टँडिंग काय सर जे कॅपच्या कोएफिशिएंटचं मल्टिप्लिकेशन असतं काय पी वाय क्यू वाय प्लस के कॅपच्या कोएफिशिएंटचं मल्टिप्लिकेशन काय खाल्या के कॅपचे कोएफिशिएंट दॅट इज पी झेड क्यू झेड सो पी झेड क्यू झेड त्या एखाद्या एकदम सिंपल खाल्या डॉट प्रोडक्ट म्हणजे काय खाल्या पहिल्यांदा आय कॅपच्या कोएफिशिएंटचं मल्टिप्लिकेशन दॅट इज पी एक्स क्यू एक्स प्लस जे कॅपच्या कोएफिशिएंटचं मल्टिप्लिकेशन दॅट इज पी वाय क्यू वाय प्लस के कॅपच्या कोएफिशिएंटचं मल्टिप्लिकेशन दॅट इज पी झेड क्यू झेड एकदम सिंपल लिखाद्या जास्त काय विचार करत बसायची गरज नाही लिखाद्या आणि याच्यावर खाद्या खूप चांगले प्रॉब्लेम विचारले जाऊ शकते त्याच्यावर खाद्या कसं एक नॉर्मल एखाद्या प्रॉब्लेम विचारला जातं तो एक लिखाद्या प्रॉब्लेम बघू त्याच्यावर खाद्या तुम्हाला क्लिअर होऊन जाईल तर कसं असू शकतं एखाद्या प्रॉब्लेम तर ते बघतो येतं समजा एखाद्या असं काहीतरी दिलं जाईल खाद्या त्याला एक्झाम्पल म्हणतो मी पी बार इज इक्वल टू काहीतरी वेक्टर दिला लिखाद्या पी बार इज इक्वल टू आय कॅप प्लस टू जे कॅप प्लस थ्री के कॅप आणि क्यू बार इज इक्वल टू एक वेक्टर दिला लिखाद्या दॅट इज क्यू बार इज इक्वल टू टू आय कॅप प्लस ए जे कॅप मायनस फाईव्ह के कॅप बाहेर खाद्या दोन वेक्टर दिलेत आता काही जण म्हणतात सर हे ए कशासाठी ऍक्च्युअली काय तिथेच व्हॅल्यूज दिली जाईल लिखाद्या पण खाद्या आपण एक काय कॉन्स्टंट घेतलंय ते आता कॉन्स्टंट का घेतलेलं खाद्या त्याचं कारण सांगतो प्रॉब्लेम जर खाद्या स्टेटमेंट बदलायचं आपल्याला पी बार दिलाय क्यू बार दिलाय बरं खाद्या आपण इथं आपल्याला डायरेक्ट डॉट प्रोडक्ट नाही विचारला जाणार काय म्हणलं जाईल खाद्या पी बार परपेंडिक्युलर टू क्यू बार काय म्हणलं खाद्या पी बार परपेंडिक्युलर टू क्यू बार फाईन ए बरं खाद्या पी बार डॉट क्यू बार जर विचारला असता लिखा तुम्हाला तर डायरेक्ट आन्सर आला असता खाद्या तर थोडं लिखाद्या काहीतरी पोहोचेल आता एखाद्या पहिलं कन्क्लुजन लिखाद्या बघू जे आपण नोटमध्ये टाकले काय नोटमध्ये टाकले लिखाद्या पी बार परपेंडिक्युलर टू क्यू बार दोन वेक्टर जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असायला पाहिजे झिरो दॅट इज काय लिखाद्या पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू झिरो हे कधी पण नाही लक्षात द्या कशामुळे म्हणू शकतोय पी बार परपेंडिक्युलर टू क्यू बार आता डॉट प्रोडक्ट येते आपल्याला बघा लिखाद्या काळजीपूर्वक काय लिखाद्या डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू बघितली आपण इकडे काय पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड याचा सिंपल अर्थ काय लिखाद्या आय कॅपच्या कोएफिशिएंटचं मल्टिप्लिकेशन प्लस जे कॅपच्या कोएफिशिएंटचं मल्टिप्लिकेशन प्लस के कॅपच्या कोएफिशिएंटचं मल्टिप्लिकेशन आता करायला स्टार्ट करू काळजीपूर्वक बघा इकडे आय कॅपचं कोएफिशिएंट दिसायला काय इथं सर नाही दिसायला काही नाही म्हणजे काय लिखाद्या वन असणार आहे इकडं क्यू बार मध्ये आय कॅपचं कोएफिशिएंट काय लिखाद्या टू याचा अर्थ काय लिखाद्या आय कॅपच्या कोएफिशिएंटचं मल्टिप्लिकेशन काय लिहितो मी वन इंटू टू इथं एखाद्या मेन्शन करतोय पूर्ण वन इंटू टू पुढे काय एखाद्या प्लस साईन आता आय कॅपचे कोएफिशिएंट झाले पुढे काय एखाद्या जे कॅपच्या कोएफिशिएंटचं मल्टिप्लिकेशन इकडे काय एखाद्या जे कॅपचा कोएफिशिएंट टू इकडे जे कॅपचा कोएफिशिएंट दॅट इज ए म्हणजेच काय झालं एखाद्या टू इंटू ए सो दिस टू दिस इंटू ए प्लस बघा आता के कॅपचा कोएफिशिएंट पी बार मधला काय एखाद्या थ्री इकडं क्यू बार मध्ये आणि हे मात्र काळजीपूर्वक काय लिखाद्या काही जण फाईव्ह म्हणतात पण एखाद्या ठरलंय कोएफिशिएंट घेताना काय लिखाद्या विथ साईन याचा अर्थ एखाद्या के कॅपचा कोएफिशिएंट काय लिखाद्या दॅट इज मायनस फाईव्ह इकडे कोएफिशिएंट थ्री इकडे काय लिखाद्या मायनस फाईव्ह सो थ्री इंटू मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो ला झिरो ॲज इट इज आणि हे लक्षात येत आलं इथपर्यंत लक्षात आलं की फिजिक्स संपलं लिखाद्या इथून पुढे काय लिखाद्या बेसिक कॅल्क्युलेशन करायला स्टार्ट करू वन इंटू टू दॅट इज टू टू इंटू ए दॅट इज टू ए प्लस थ्री इंटू मायनस फाईव्ह बरं खाद्या पहिली गोष्ट प्लस इंटू मायनस मायनस आणि थ्री इंटू फाईव्ह दॅट इज फिफ्टीन इज इक्वल टू झिरो आता थोडे टॅलेंट लक्षात द्या प्लस टू मायनस फिफ्टीन बरं खाद्या प्लस टू मायनस फिफ्टीन जर लिखाद्या इथं जर दिसत नसेल लिखाद्या तर ते आपण वर लिहू प्लस टू मायनस फिफ्टीन बरं खाद्या इकडं वर लिहितोय आपण या इथं याच्या खाली लिखाद्या कंटिन्यू करू इथं कंटिन्यू करूच आपण बरं खाद्या प्लस टू मायनस फिफ्टीन प्लस मायनस दॅट इज मायनस फिफ्टीन मायनस टू दॅट इज मायनस थर्टीन सो मायनस थर्टीन प्लस काय लिखाद्या टू ए इज इक्वल टू झिरो
बाहेर काढाय मायनस 30 नाही अरे जस लागेल काय बरं काढा प्लस 30 दॅट इज 2a इज इक्वल टू प्लस 30 त्यानंतर काय टू इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे गेलं काय होईल डिव्हिजन मध्ये दॅट इज a इज इक्वल टू 13/2 सो दिस इज द रिक्वायर्ड आंसर a इज इक्वल टू 13/2 आणि लक्षात याला कन्सेप्ट क्लियर करणं म्हणतात म्हणजे लक्षात द्या बघा जे आपण आपण गोष्टी शिकलोय लक्षात द्या त्या आपल्याला अप्लाय करता येतात आणि ही गोष्ट खूप क्लिअरली सांगतो लक्षात द्या खूप कमी क्लासेस मध्ये एखाद्या अशा गोष्टी सांगितल्या जातात बघा एखाद्या क्लासेस मध्ये एखाद्या डायरेक्ट सांगितलं जातं हे फॉर्म्युले पाठ करा त्यानंतर एखाद्या कधी जर प्रॉब्लेम घेतल्या जातात त्याच्यावर एखाद्या गोष्टी क्लिअर नाही होत आपण त्याच गोष्टी लक्षात त्याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करतोय पहिल्यांदा एखाद्या फॉर्म्युला जसं आपण क्लिअर केला एखाद्या आपण त्याच्यावर एखाद्या प्रॉब्लेम घेतलाय आणि प्रॉब्लेम पण एखाद्या डायरेक्ट सिम्पल नाही एखाद्या त्याच्यामध्ये एखाद्या एक खोच आहे काय खोच एखाद्या की पी बार परपेंडिक्युलर टू क्यू बार याचा अर्थ काय एखाद्या आपण जे शिकलोय एखाद्या ते इथं अप्लाय करायला तर त्या गोष्टीवर एखाद्या नेहमी कॉन्सन्ट्रेट असू द्या की लेक्चर एखाद्या असेच असतील एखाद्या आपले की तुम्हाला प्रत्येक वेळा एखाद्या विचार करायला लागेल आणि एकदा एखाद्या तुम्हाला विचार करायची सवय लागली की फिजिक्स खूप सिम्पल जाऊ शकते तर एखाद्या एक आपण कन्क्लुजन बघितले तर एखाद्या एक प्रॉब्लेमवर एखाद्या आणि आजच्या प्रॉपर्टीवर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन असू द्या एकदा प्रॉपर्टीज रिवाइज करा त्यानंतर एखाद्या प्रॉब्लेमवर कॉन्सन्ट्रेट करा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याच्यावर एखाद्या आणखी काही प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करू आपण थांबतो या ठिकाणी बाकी